नमस्कार 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज परत एकदा मी आलेलो आहे अजमेरा फॅशन मध्ये, जे सुरत मधलं सगळ्यात मोठं कापड मॅन्युफॅक्चरिंग एक कंपनी आहे जिथून तुम्ही कपडे खरेदी करू शकता जर की तुम्हाला व्यवसाय करायचा असला तर घरच्या घरी। तर आपल्याला आज बऱ्याच ज्या साड्या आहेत त्याची माहिती एक मॅडम देणार आहे, त्यांचं नाव आहे स्वाती मॅडम। तर त्या कुठे बघा आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार, तुमचं तर पुन्हा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये। थँक्यू। तर तुम्ही आज आम्हाला कुठल्या साड्या दाखवणार आहे ते सांगा थोडं, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल काय काय नाही। तर आज आपण बघणार आहे जे महाराष्ट्राला मोस्ट ऑफली खूप डिमांडेड असते ना, ते सर्व कलेक्शन बाकी अजूनही आहे आपल्याकडे, बट मी तुम्हाला सिलेक्टेड वस्तू दाखवणार आहे जे आपल्या लोकांना आवडणार। ओके, तर सर्वात आधी मी तुम्हाला हा धावारीचा कलेक्शन दाखवणार आहे। तुम्ही बघत असणार ना इथे धावारी लिखलेले आहे प्रॉपरली, आणि ही 10 मीटरची असते। महाराष्ट्रांच्या लोकांना तर माहीत असते धावारी कशी असते। तर ही तुम्हाला एकदम प्लेन मध्ये म्हणजे एकदम प्रिंटेड मध्ये ही तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे। जसं डेली यूज मध्ये घालायचं असेल तसे हे कलेक्शन आहे। ही धावारीचं कलेक्शन प्रॉपरली तुम्हाला लेंथ मिळणार आहे आणि कपडाही खूप तुम्हाला सुंदर इथे मिळणार आहे। ह्याच्यामध्ये पूर्ण कलेक्शन येणार, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न ही अजून मिळणार आहे, बट मी तुमच्यासाठी काही सॅम्पलच दाखवते। ह्याचा हा पल्लू आहे, हा पल्लू तुम्हाला मिळणार आहे फ्लॉवर मध्ये, खूप सुंदर तुम्हाला ह्याचा लुक दिसणार आहे। आणि असे कलेक्शन खूप आहेत, हे तर मी तुम्हाला एखाद्या सॅम्पल दाखवते। आणि जर तुम्हाला काट पदर मध्ये पाहिजे असेल, म्हणजे जसं आपण म्हणत असतो धावारी आपल्याला कॉटन फॅब्रिक मध्ये पाहिजे असेल, तर ही तुम्हाला ह्या पद्धतीने मिळणार आहे। हे जे आहे ना सर, हे मशीनीने काम केलेलं असतं, म्हणजे इथं प्रिंट वगैरे नाहीये, हे मशीनीचं काम आहे। जर मी त्याला ह्या साडीला ओपन करून तुम्हाला ह्याची मागची बाजू दाखवू ना, त्याची फिनिशिंग जर दाखवू ना, तर तुम्ही बघणार ना हे बघ, हे तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळणार आहे। आणि खूप सुंदर हा पिंक कलर जो आहे ना महाराष्ट्राला खूप आवडत असतो, म्हणून मी हा कलर चूज केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कलर चार्ट मिळून जाणार आहे, ग्रीन कलर तुम्हाला मिळून जाणार आहे, पर्पल पाहिजे पर्पल मिळून जाणार आहे, पोपटी पाहिजे असेल तोही तुम्हाला मिळून जाणार आहे। कलर कॉम्बिनेशन आहेत। आणि इथे तुम्ही बघणार ना सर, इथे तुम्हाला इथे एम्ब्रॉयडरीची जी थ्रेकवर्कची मशीन चालते ना, त्याचा हा लुक आहे। प्रॉपरली वस्तू जर मी फिनिशिंग दाखवू ना, तर हे बघ, हे जो दिसतोय ना कलर काय नाही आहे, हे मशीन आहे बघा। हे बघा, मी नकाने थोडं हे करते म्हणजे तुम्हाला समजेल। हे प्रॉपरली जे नाही, हे धाग्यांचं काम असतं। ओके ओके। जर अजून कलेक्शन दाखवतो, खूप सर्व कलेक्शन आहे, तर मी तुम्हाला अजून एक सॅम्पल दाखवते। हे बघा, रेड कलरची साडी आपण ही तुम्हाला मी दाखवणार आहे। खूप सुंदर ही साडीचा लुक येणार आहे। प्रॉपरली वस्तू आहे ना, वेअर केल्यावर खूप सुंदर दिसणार आहे बघा। माझ्या कशी दिसते मस्त है ना। तर हे बघा, याचा पल्लूचा भाग आहे, कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सुंदर मिळून जाणार आहे। आणि तुम्ही साडी जी असते ना ती खूप डिमांडेड असते, ज्याला म्हणलं जातं काठाची साडी, काठपदरची साडी असते, काठाचं काम केलेलं असतं। काठाचं काम ह्या पद्धतीने माहिती करतो, जे बॅक साईड असते ना साडीची त्याच्यावर ना माहीत पडतो। आणि जर ह्याला एकदम ट्रेडिशनल म्हणजे जे लोक बनवतात ते लोक ह्या प्रॉडक्टचं नाव म्हणतात जेकार्ड साडी। जेकार्ड ही जी मशीन असते ती जेकार्डची असते, तर याला जेकार्ड साडी म्हणतात। बाकी आपल्या महाराष्ट्राला काठपदरची साडी म्हणतात। हा, हे बघा सुंदर तुम्हाला लेंथ मिळणार आहे। आणि रेड कलरचा तुम्हाला इथे ब्लाऊज पीस मिळणार आहे। ओके। आणि इथेही तुम्हाला इथे बॉर्डर मिळणार आहे, जसं आपल्याला फॅन्सी काही तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता। अशा तर खूप सर्व व्हेरायटी आपण तुम्ही बघू शकता आमच्याकडे, किती सर्व व्हेरायटी। आणि जर मी तुम्हाला सर दाखवू ना थोडेफार, तर ह्या इकडे या थोडंसं, तर हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला पॅकिंग मिळणार आहे। प्रॉपरली वस्तू खूप सुंदर इथे मिळणार आहे। तर एक साडी मी जर तुम्हाला ओपन करून दाखवू ना, तर ती तुम्हाला खूप सुंदर आवडेल अशी साडी आहे। आणि असे कलेक्शन जे आहेत ना ते बॉक्स पॅकिंगमध्ये पण तुम्हाला मिळून जाणार आहे। झिपर बॅग पॅकिंग पाहिजे तर झिपर मिळून जाणार आहे, आणि पुठ्याची जी बनली जाते ना ती पण तुम्हाला इथे अवेलेबल आहे। तर हे बघा, खूप सुंदर ही साडी मिळते, ऑर्गंजा साडी आहे, म्हणजे जी खूप चालत असते, डिमांडेड असते, पडलं सर्व काही नाही। हे बघा, ह्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला प्रॉपरली साडीचा लुक दिसणार आहे। या पद्धतीने तुम्हाला ही साडी मिळणार आहे। कलर चार्टही तुम्हाला डिफरंट डिफरंट मिळणार आहे। एक आहे, मी तुम्हाला एखाद दोन सॅम्पल दाखवते। हे बघा, ओके, ऑर्गंजा साडी म्हणून ही सेल होते आणि खूप महागात विकते, आणि चांगलीशी मार्जिन पण देत असते। पण तुम्ही डायरेक्टली एक मॅन्युफॅक्चरिंग कडनं जोडता ना, तर तुम्हाला चांगला असं प्रॉफिट मिळतो आणि मार्जिनही मिळतं, कारण की डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कुणालाही रिटेलरला कुणाला डायरेक्ट माल देतच नाही। बट सुरतची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन एक अशी कंपनी जी तुम्हाला डायरेक्टली माल देते। एक शॉपकीपर्स आहे त्यांनाही देते, आणि घरातनं कोण स्टार्टअप करत आहे त्यांनाही तोच प्राईस देतात। आणि आमच्याकडे असे पण आहेत का जे होलसेलर वगैरे करत असतात, म्हणजे होलसेलर कसं असतं सर, का आमच्याकडनं घेणार मग ते होलसेलमध्ये देणार, आणि होलसेल डीलरमध्ये देणार, डीलरच्या नंतर तुमच्याकडे येणार, म्हणजे ते महागात महाग होतं।
बट आम्ही तुम्हाला डायरेक्टली माल प्रोवाइड करणार, तर हा कलेक्शन ऑर्गेंजा साडीचाही खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आम्ही कुठल्याही साडीची प्राइस तुम्हाला सांगत नाहीये. जर कधी तुम्हाला प्राइस जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यांना कॉल करायचा आहे. तुम्हाला डायरेक्टली प्राइस सांगितली तर तुम्ही तुमच्या कस्टमरला काय प्राइस नेमकी विकसाल, म्हणजे तिथे सगळं कन्फ्युजन होऊन जाते ना. त्याच्यामुळे तुम्हाला जर याची प्राइस जाणायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्राइस ह्याच्यासाठी नाही सांगत का, आम्ही इकडे तुम्हाला सांगून देऊ तर तुम्ही घेणार आणि मग मार्जिन कशी देणार, मार्जिन द्यायला तुम्हाला प्रॉब्लेम होणार. तर सर, आपल्याकडे सगळी वस्तू का जे आहेत ना, ते सेट टू सेट मिळते. सेट टू सेटचं मतलब कसं असतं, या पद्धतीने असते. तर ज्याच्या कारणी काय होतं, तुम्हाला ह्याच्यामध्ये डिफरंट डिझाईन मिळते, डिफरंट कलरचा मिळतो, ज्याच्या कारणी तुम्ही सर्व साडीवर अलग अलग मार्जिन करून सेल करू शकता. पण तुमच्यापाशी पण एक कलेक्शनची व्हेरायटी असते आणि त्याच्यामुळे काय असतो, कस्टमर अट्रॅक्ट होतो. कस्टमरला कशी असते, ही साडी नाही, या साडीमध्ये हा कलर, या कलरमध्ये ही साडी, अशी लागत असते. तर अशी सर्व व्हेरायटी तुम्ही नक्की मेंटेन करू शकता. आणि जर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवू ना सर, हे खूप सुंदर सुंदर साड्या तुम्हाला भेटणार आहे आमच्याकडे. तर एक अजून एक हॅवी लुक मध्ये, जे आपण महाराष्ट्राला सालू वगैरे म्हणत असतो ना, त्या हिसाबाने हा कलेक्शन आहे. खूप हॅवी मध्ये मिळणार आहे, सिल्कचा कपडा येणार आहे तुम्हाला आणि प्रॉपरली तुम्हाला कपडा क्वालिटीची सर्वांची गॅरंटी येणार आहे. खूप सुंदर हा लुक येणार आहे. हे बघा, इथे पूर्ण काठाचं काम केलेलं आहे, पूर्ण साडीमध्ये काठचे डिझाईन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि स्काय ब्लू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन ही खूप सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे. तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता, इथं ब्लू दिसतोय, खाली पिंक आहे आणि मध्यामध्ये मिक्स दिलेला आहे कलर, त्यांना एकदम भारी असं लुक येतो. हा पल्लूचा भाग आहे आणि ओवर साडी जी आहेत ना, ती आपली ब्लू स्काय ब्लू कलरची तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि जिथं आपण निऱ्या घालतो, प्लीट्स घालतो ना, तिथे हा पट्टा येणार आहे. ओके, तर ही साडी म्हणजे ओकेशन वाईज आपण घालू शकतो. जर ओकेशन वाईज तुम्हाला पाहिजे, काय पार्टी फंक्शन, लग्नाप्रसंग, रिसेप्शन मध्ये अशी व्हेरायटी पाहिजे असेल तर हे तुम्ही असे घेऊ शकता. आणि जर बिझनेस करायचा असेल तर थोडेसे कसे असतात, डेली यूजच्या साड्या घ्या, थोडे हॅवी घ्या आणि थोडे मिडियम घ्या, म्हणजे तुमचा बिझनेस प्रॉपरली चालेल. ओके, तर एवढे कलेक्शन होते आज मॅडम आपल्याला दाखवलेत. अजून एक कलर कलेक्शन दाखवेल, पर्टिक्युलर महाराष्ट्रीयनच्या जे लेडीज असतात त्यांना प्रिय आहे, म्हणजे ती साडी म्हणतात खनची साडी. ओके, हा खनाची साडी म्हणतात ना, ती साडी आहे. तर हा कलेक्शन ही तुम्हाला, अजूनही कलेक्शन आहे तसं ऑर्गनचा साडीचं पाहिजे किंवा तुम्हाला बनारसी कॉन्सेप्टमध्ये पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे. बट मी तुमच्यासाठी पर्टिक्युलर आपल्या महाराष्ट्रीयनसाठी एक कलेक्शन काढलेले, तर ह्याला म्हणलं जातं, याचा आमच्या इकडे सध्या खूप ट्रेंड आहे. हो सर, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंड आहे ना, जो महाराष्ट्राला चालतोय ना बाहेर पण चालतोय, कारण की त्याला आपले महाराष्ट्र लोक एवढे प्रसिद्ध करताय. काही साडी खनाची साडी म्हणजे, एक सर खनाची साडीचं मी एक गोष्ट सांगू, खनाची साडी आताची साडी नाही आहे, आता म्हणजे ट्रेंड मध्ये असं नाही. हा 400 वर्ष पूर्वीचे हे म्हणजे कलेक्शन आहेत असं नाही काही आता आहे, बट आता जे आहेत ना खूप डिमांडेड आहे. आपण बघितलंय पहिलेचे जे कलेक्शन गेलेले आहेत, पहिले ब्लाऊज एवढे मोठे घालायचे, नंतर धीरे घालायचे, मग परत आता मोठे, म्हणजे ट्रेंड पहिलेचे अगोदरचे. खनाची जी साडी आहे ना ती खूप सुंदर तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. हा पल्लूचा भाग तुम्हाला प्रॉपरली मिळून जाणार आहे. आणि जर ब्लाऊज पीस पाहिजे असेल तर ब्लाऊज पीस तुम्हाला एक ब्लाऊज पीस येणार आहे. हे बघा, हा पल्लूचा प्रॉपरली साडी फिनिशिंग सोबत येणार आहे. 6.5 मीटरची साडी येणार आहे आणि तुम्ही इथे बघणार तर इथे मोराचा हा बॅक पोर्शन आहे आणि मोराचं काम केलेलं आहे. ही डिझाईन जी आहे ती फ्लावर आणि मोर, आणि जर खनाचं जे एकदम प्रख्यात असतं ना खन साडी, ती ह्या पद्धतीने असते सर. हे बघा, हे आता तुम्हाला हा कलर दिसतोय, थोड्या वेळाने कलर चेंज होणार, म्हणजे जसं तुम्ही चालणार किंवा बसणार तसा ह्याचा कलर टोन चेंज होणार. कारण की इथे सेट जो दिलेला असतो ना, तो लाईट आणि ग्रीन, म्हणजे कॉम्युनिकेशन असं आहे का, हे जी डिझाईन दिसते ना ही धाग्यांची आहे, म्हणजे प्रिंट वगैरे नाही आहे. तर हा कलर चेंज होणार आहे तुम्हाला. इथं स्काय ब्लू आहे तो थोडा डार्क दिसणार, थोडा लाईट दिसणार, या पद्धतीने होणार. थोडं लाईटीच्या पायी होणार, बट खनाची साडी अशीच असते जी टोन चेंज करत असते. ओके, तर बस एवढं होतं कलेक्शन, अजून आहे बट दाखवणं पॉसिबल नाहीये. तर बस तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल, तुम्हाला अजमेर फॅशन मध्ये यावं लागणार आहे. सिम्पल चालत मी तुम्हाला काउंटर वाईज नाही दाखवलं, सहज दाखवलं, कारण की सर्व प्रत्येक काउंटर वर बिझी आहे. तर हे कलेक्शन कसं दाखवणार तुमच्यासाठी, ओके, तर म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने दाखवलं. तर यांच्याकडे खूप सारे कलेक्शन आहे, तुम्हाला जर सगळे बघायचे असेल तर अजमेर फॅशन मध्ये यावं लागणार आहे. सुरत मध्ये आहे, ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, स्क्रीनवर नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे. एकदा कॉल करून बघा, तुमचा नक्कीच फायदा होणार आहे आणि घर बसल्या तुम्ही
20-25 हजार रुपये मध्ये तुमचं व्यवसाय चालू करू शकता. एकदम चांगली गोष्ट आहे ही. तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. तर बस आजच्या पुरतं एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू नव्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. बाय बाय.